की हा पुणेकरांचा ऑस्कर अवॉर्ड आहे श्रीखंड पुरी 10 पैकी 10 मार्क म्हणजे प्रश्न म्हणजे श्रीखंड पुरी खा आणि घरी जाऊन झोपा. हां गुढी पाडवा श्रीखंड पुरीनंतर मग आडवा. थ्री चेअर्सच्या आजच्या एपिसोडमध्ये डॅमिट उर्फ अमित सर सहभागी झालेत आणि मी पाडवा स्पेशल एपिसोड आपण करतो. सो आय एम सो हॅपी की तुम्ही माझ्या एपिसोडमध्ये सहभागी झालात आणि मुख्य म्हणजे तुम्हाला धन्यवाद तुम्ही मला संधी दिली की आपण इथे एकत्र बघून हे थाळी सगळे एन्जॉय करू आणि याचा एक लोकांपर्यंत हे सगळं पोचू. त्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. चला तर आज आपण पाडवा स्पेशल थाळी हे ह्याची चव घ्यायला आणि ह्याच्याबद्दल लोकांना सांगायला आपण झालो आहे ऑब्लिक किचनमध्ये. ऑब्लिक किचन हे कोथरूडमध्ये आहे संगम प्रेसाजवळ. ऑब्लिक किचन हे मला तिथे जवळचं एक ठिकाण आहे कारण गेले 4 वर्ष ते पुणेकरांच्या सेवेत आहेत. दे आर गिविंग एक्सलंट फूड. इथले जे ह्यांचे ओनर्स पार्टनर्स आहेत ते माझे चांगले मित्र आहेत पहिल्यापासून आणि त्यांनी नुकतीच 4th anniversary त्यांनी आता सेलिब्रेट केली त्यामुळे त्यांच्या सेलिब्रेशनमध्ये त्यांनी मला बोलवलं होतं आणि त्यांनी एक छान पुरणपोळी थाळी सगळ्यांसाठी मेजवानी होती. मला पुरणपोळी विशेष आवडत नाही पण त्यावेळी मी अख्खी पुरणपोळी खाऊन कटाची आमटी ते सगळं म्हणजे प्यायलो वाटी वाटी कटाची आमटी प्यायलो. आता ही जी पाडव्याची थाळी आहे ह्याच्याबद्दल भयंकर उत्सुकता आहे की काय असणार आहे थाळी आणि मग आपण श्री गणेशाची आधीची सुरुवात त्यामुळे प्रोफेशनल हवरटपणा कसा करायचा हे तुम्हाला कळेल माझ्याकडून कारण मी तुमचं वाचते सोबत ते वाचता वाचता मलाही एक असं कधी खाताय असं होतं. नाही मी दोन हवरटपणा करायला मी तुमच्यासोबत आलीये. औरटपणा मी 2008 पासून करतोय जेव्हा ऑर्कुटवरती पुणे इट आउट सुरू झालं आणि पुणे इट आउट मार्फत मला बरीच ठिकाणी रिव्ह्यू टेस्टिंग आणि रिव्ह्यू कसा करणे त्याचे पण मी शिकलो. फूड फोटोग्राफी कशी करणे हे पण सगळं काय वेगळा कॅमेरा नाही आयफोन किंवा काय नॉर्मल कॅमेरावरती सगळं चालू आहे पण एकंदरीत खूप शिकलो आजपर्यंत आणि अजूनही शिकत राहतो. सो आता तुम्हाला माझ्याकडनं काही ज्ञान मिळेल तर माझं भाग्य. सो पहिलं आपण आज थाळी खाऊ. आज थाळी खाता खाता ज्ञान बाटलं चालेल चालेल चालेल. ओके थाळी किंवा वेटर थाळी आलेली आहे. लुक्स फार सुंदर म्हणजे अतिशय सुंदर सुगंध आहे प्रत्येक गोष्टीचा. तो असा फार घरात जसा आपला सुगंध येतो अगदी श्रीखंड करताना तसा सुगंध इथे विचार इतकं सुंदर मांडणी वगैरे. तर आता लाल गळणं थांबवणं जरा अवघड आहे पण त्याच्या आधी आपण ह्याच्या मागचे जे शिलेदार शिल्पकार शिलेदार जे काय आहेत त्यांना आपण बोलूया. तर स्वागत आहे नचिकेत आणि हेअर शेफ नंदन यांचं. नमस्कार. प्लीज नमस्कार. नमस्कार नचिकेत जी आणि नंदन शेफ तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही इतक्या छान पद्धतीने आम्हाला थाळी प्रेझेंट केली काय सांगाल या थाळीविषयी. बेसिकली असं आहे की ही जी थाळी आहे आम्हाला म्हणजे आम्ही होळीच्या दिवशी पण आम्ही ही थाळी ठेवली होती आणि सगळ्यांना आम्ही इन्व्हाइट पाठवून खास आम्ही पुरणपोळी आणि कटाची आमटी हे स्पेसिफिक आम्ही अट्रॅक्शन होतं त्या थाळीचं. सगळ्यांनी आम्हाला खूप चांगला फीडबॅक दिला आणि सरही आले होते. सरांनी अक्षरशः चेपलं ते जेवण प्रचंड चेपलं हवरटपणाचा कळस होता पण ठीक आहे. सर याच्यानंतर आम्ही अगदी ट्रॅडिशनल विडा जो असतो तोही आम्ही दिला होता अगदी अगदी तर तोही सगळ्यांना खूप आवडला होता. उद्देश काही असा आहे की
आपलं जे महाराष्ट्रीयन थाळी आहे ही लुप्त होत चाललेली आहे असं आम्हाला खूप वाटतं. फाईन क्युझिन्सच्या नावाखाली लोक बरंच काय काय फास्ट फूड आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि क्रॅक काहीतरी खायला लागलेले आहे. तर ज्या दिवशी आम्ही इन्व्हाइट हे पाठवले होते तेव्हा छोटी मुलं पण होती त्यांनी पण ते फूड खूप खाल्लं. म्हणजे स्वतः सरांनी ऑब्झर्व केलं की हा समोरचा जो आमच्या त्यांच्या ऑपोजिट एक टेबल होतं तिथं छोटा मुलगा बसला होता तोही हे जेवण जेवत होता. तर तेव्हा सर म्हणले की अरे क्या बात आहे आणि आवडीने जेवत. म्हणजे असं असं नाही की आई भरवतीये की खा रे बाबा असं नाही, चवीनी तो हे करत एन्जॉय करत होता. आणि महाराष्ट्रामध्ये आता बऱ्याच प्रांतातनं बाकीचे लोक पण यायला लागलेले आहेत, त्यांनाही हे असं पूर्णांना खाण्याची खूप आवड आहे. त्यांनी आम्हाला पण सांगितलं की आम्हालाही हे खायला आवडेल. आम्ही जी काय आता थोडीफार ॲड केलेली आहे नवीन वर्षाची सुरुवात म्हणून की आपण काहीतरी चांगलं आणि नवीन छान काहीतरी लोकांना द्यावं म्हणून आम्ही हे नवीन वर्षासाठी ही सुरुवात केलेली आहे. आम्ही जी ॲडव्हर्टाईज केलेली होती आत्ता की दोन चार दिवसात आम्ही टाकलो होतो पोस्ट वगैरे, तर तेव्हा आम्हाला बरेच म्हणजे साऊथ इंडियन लोकांनी फोन केले, नॉर्थ इंडियन लोकांनी फोन केले आम्हाला की काय आहे हे फार छान आहे. हो आणि असे बऱ्याच प्रांतातल्या लोकांनी आम्हाला फोन करून विचारलं आणि आम्ही त्यांना माहिती पण पुरवलेली आहे. त्याच्यानंतर अशाच प्रकारचा आमचा उद्देश आहे की वेगवेगळ्या जे प्रांतातले लोक इथे येतात आणि मग त्यांना घरचं जेवण नाही मिळत तर अशा प्रकारच्या थाळी आम्ही बऱ्याच प्रकारच्या इंट्रोड्यूस करण्याच्या प्लॅनिंग मध्ये आहोत. जसे की साऊथ इंडियन थाळी झाली किंवा आंध्रा थाळी झाली, केरळ थाळी झाली, नंतर राजस्थानी झाली, गुजराती झाली, अशा बऱ्याच प्रकारचे फेस्टिवल आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न. या निमित्ताने मला वाटतं पुण्याच्या लोकांना त्याच्या थाळ्यांची ओळख. एक्झॅक्टली. आणि मला एक काय आवडलं की इतर प्रांतीय लोकांना सुद्धा ही महाराष्ट्रीयन थाळी अट्रॅक्ट करते. म्हणजे खरंच आपल्याला केवढा स्कोप आहे आपलं खाणं इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. या थाळीचे इन्ग्रेडियंट जे आहेत याच्यातलं सगळं जे बनवलेलं आहे आमच्याकडे काय माझी आपल्या घरी आपली आई किंवा आजी वगैरे आजी असं हे सगळं बनवतं, पण ह्याच्या पाठीमागचा बॅकबोन जो आहे बनवणारा हा आहे नंदन शेफ. नंदन शेफ हे सगळं बनवतो आमच्याकडे. आमच्यासाठी आमची आई ही आमची आई आजी ही. सो या हॉटेलची आई का कशी सुचली ही कल्पना आणि एवढं सगळं छान पदार्थ ठेवावेत ते कसं सुचलं? बेसिकली होळी गुढीपाडवा हे जे महाराष्ट्रीयन सण आहे हे फार साजरे केले जात नाहीत लोकांकडनं हे मला दिसून येतं. किंवा होळी झाली पाडवा झाला या सणांना लोक बाहेर नाही पडत किंवा बाहेरचं जेवत नाही, पण बाहेर पण हे चांगलं जेवण आपण घरच्यासारखं देऊ शकतो. किंवा काही लोक आहेत की जे घरी बनवू शकत नाही पण त्यांना हे खायची हौस आहे मग त्यांच्यापर्यंत हे कसं पोहोचवता येईल. सो आम्ही हे पार्सल पण देणार आहोत, प्लस काही लोक ज्यांना इथं येऊन जेवायची इच्छा आहे त्यांना इथं पण येऊन जेवू दे. इनफॅक्ट आम्ही असं पण प्लॅन म्हणजे आम्ही करतोच, म्हणजे आमच्या बाकीच्या पण ओडिसीज म्हणजे आउटडोर केटरिंग आम्ही बाकीच्या क्युझिन्समध्ये पण करतोच. बरं, तर जर कोणाला ह्या बाबतीत ओडिसी पाहिजे असेल तर तीही आपण करणार आहोत. म्हणजे लग्न मुंज किंवा छोटे घरात फंक्शन जेवण लागतं एक्झॅक्टली त्याचंही आपण आउटडोर केटरिंग करण्याचं. हा म्हणजे असं सुरुवात करण्याची पूजा असते किंवा काहीतरी घरी काय असतं छोटं होम हवन असतं खरे त्यावेळी फार सुंदर कल्पना आहे. नंदन फक्त सांगा ना काय 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 पदार्थ आहेत ते सांगा. आता या थाळीमध्ये आपण देणार आहोत लिंबू चटणी खमंग काकडी जी आहे ट्रॅडिशनल काकडीची कोशिंबीर आहे महाराष्ट्रीयन. दुसरा तिसरा आहे मग आपल्याकडे पंचामृत तिखट पंचामृत हा एक प्रकार आहे कोकणातला की डाळ दाणे चिंचगुळाचं आहे करी सारखं पण घट्ट चटणी सारखं असतं ते जसं जसं मुरेल तसं तसंच आहे. लोणच्याचाच एक प्रकार म्हणूया पण त्याच्यात दाणे डाळ वगैरे सगळं पुऱ्या आहेत कोथिंबिरीच्या वड्या आहेत मग मसाले भात वरण भात बटाट्याची भाजी बटाटा आणि मटार यावेळेस मागच्या वेळेस बटाटा दिली होती मी. मग बिरड्यांची उसळ आहे आळूचं फटफद आहे आणि यावेळेसचं स्टार डेझर्ट आहे श्रीखंड श्रीखंड आणि त्याच्याबरोबर खायला तुम्हाला पुऱ्या आहेत. श्रीखंड चक्क्यापासून तयार केलं श्रीखंड चक्क्यापासून इथंच तयार केलेलं आहे सगळं मध्ये बनवलेलं आहे. आम्ही हे कुठूनही बाहेर न मागवून तुम्हाला फक्त स्टील बाहेर करणार आलं. आपण वेळ न घाला तर तुम्ही सुरुवात करावी. येस येस तुम्ही आस्वाद घ्यावा या थाळीचा आणि आम्हाला नक्की फीडबॅक द्यावा. अगदी अगदी असं वाटतंय. नवीन वर्षाची सुरुवात नवीन होत तरी धन्यवाद. गुढी पाडव्याच्या सर्वांना येस सर्वांना शुभेच्छा. नक्की सर्वांनी चांगली आम्हाला प्रतिसाद द्यावा मला विनंती करतो. मग आपण एक काम करूया भक्ती
की पूर्वी किंवा अजूनही लग्नामध्ये जे आधी वरण भात वाढतात सो आपण पुरीनं सुरुवात न करता आपण वरण भात मसाले भात आणि मग पुऱ्या. येस ओके. सो आधी लिंबाचा रस. हो अगदी अगदी काय जसं पाय असेल. ओके बरा दृष्टी हां नीट करावी. हां आता ओके चला आता हे टिपिकल कालवून चव घेण्यात येईल आणि हे हाताने खाण्याचं मजा आहे कारण हे चमचा वगैरे खाण्याचं म्हणजे फ्रॉड असतो. हे म्हणजे तुम्हाला कुठल्याही कायद्याच्या खाली अटक होणार म्हणजे कायदा नसता ते अटक होणार. काय बाद आहे फारच सुंदर वरण भात भाजी काय यू कांट गो रॉंग विथ वरण भात आहे. कमा थोडीशी बटाट्याची भाजी लावून पण मला काय वरण भात आवडतो. वा आमच्या कॅमेरामॅनला त्रास होतोय खूप कारण आम्हीच खातोय पण काय करणार ऑक्युपेशनल हॅझर्ड सॉरी. सो वरून लवकरात लवकर ये आणि इथलं वरून भात सॉरी वरण भात का वरण भात खातोय अशी अगदी अगदी घरचा वरण भात आहे म्हणजे. सो आता आपण एक काम करू आता मसाले भात टेस्ट करूया बाकीचं आपण नंतर हळूहळू संपूया. हो हो तर मसाले भात मसाले भातात मटार आहेत तोंडली आहे सुंदर काय टिपिकल म्हणजे जसं लग्नात मिळतं लग्नाचं जेवण तसं सुंदर हे आहे मात्र सुंदर ही वालाची उसळ आहे. कमाल मसाले भात असं कमाल कमाल मसाले भात आणि हे म्हणजे मसाले गोळा मसाला सगळं अगदी प्रमाणात आणि म्हणजे ह्या मी कधी न खाणाऱ्या भाज्या त्या मी न खाणार पण हे लोक मी इतकं हे सुंदर गेलं आहे की मी खाणारच आता. सो मी घरी म्हणजे हे जर माझ्या फॅमिली मेंबरनी बघितलं की वाल खातो आहे आणि आळूची भाजी फटफट खातो आहे तर बहुतेक मला आधार कार्ड व्हेरिफिकेशनला परत जावं लागेल की हा तर माणूस नाही आहे. आणि माझ्या बाबांनी हा एपिसोड बघितला ना माझ्या गावामध्ये जयंत मी अळूची भाजी आणि हे प्रचंड आवडतो मला चोस आहे म्हणजे ते तर पुण्यात आलं की पहिलं मला म्हणतील तिकडेच आहे. मग ह्या लोकांना सांगूया की एक पार्सल बाहेर गावी पाठवा मुंबईला पाठवा कसंही करा म्हणून मुंबईला पाठवा. लालाची उसळ अगदी कोकणस्थी पद्धतीची नारळ वगैरे भन्नाट ऑथेंटिक. आता आपण पुरी भाजी हे एक काय म्हणतो त्याला फंडामेंटल पदार्थ जो आहे बटाट्याच्या भाजीत सुद्धा मगाशी खाल्ली पण बटाट्याच्या भाजीत सुद्धा छान आल्याचा अगदी अगदी आलं फ्लेवर मिरची इतकं छान लागत आहे एकदम. हे मला आय एम क्युरियस अबाउट तिखट पंचामृत. हो हा कमाल आहे हे मी कधी खाल्लं नाही हे पाण्याने खातो हे पंचामृत खाल्लं आहे त्या काळानंतर मी इतकं सुंदर पंचामृत खातो सुंदर शेफकडनं मी रेसिपी घेऊन जाणार आहे आम्हाला. अच्छा बरं सुद्धा हे पंचामृत असं दिसतं हे कोकणी तिखट पंचामृत आहे आणि हे असं दिसतं आणि हे फार सुंदर आहे. हे सगळं नारळाचं खोबऱ्याचा तुकडा आला बरं म्हणजे तो म्हणजे खोबऱ्याचा तुकडा इथे यावं नाही तर चिवड्यात यावं आपण तो आवर्जून खातो त्यामुळे तो चांगला असेलच. आता स्टार डिश जी आहे जी नंदन सरांनी सांगितली श्रीखंड पुरी की हा पुणेकरांचा ऑस्कर अवॉर्ड आहे श्रीखंड पुरी
सो हे श्रीखंड पुरी घरी म्हणजे इन हाऊस बनवलेलं श्रीखंड आणि अतिशय सुंदर त्याची कन्सिस्टन्सी आहे आणि आता मी ते चौघीन बघतो 10 पैकी 10 मार म्हणजे प्रश्नच नाही म्हणजे श्रीखंड पुरी खा आणि घरी जाऊन झोपा. हां म्हणजे गुढी पाडवा श्रीखंड पुरीनंतर मग आडवा असं येतं. सो इतकं सुंदर झालेलं आहे त्यामुळे खरंच घरी करतो तशी घरगुती चव आहे अगदी अगदी. सो हे थाळी ही ही इथे खाणं मस्त आहे. पार्सल कशी नाही खा मात्र. हां म्हणजे हातात ट्रे घेऊन फिरा गावभर पण हे खायला पाहिजे. कोथिंबीर वडी राहिली आणि कोथिंबीर वडी चटणी बरोबर हा एक टिपिकल अजून एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे कोथिंबीर वडी जो मी चटणीबरोबर खाणार आहे. मुंग चव आहे हे हा एक असा पदार्थ आहे विच गोज व्हेरी वेल विथ द थाळी इंटिग्रल पार्ट ऑफ द महाराष्ट्रीयन थाळी बट हे स्टँड अलोन म्हणजे ही एक त्याची एक वेगळी काय म्हणतात त्याला एक पर्सनॅलिटी आहे आणि ही स्टँड अलोन पण खाऊ शकता तुम्ही. ही दरवेळी पाऊस पडला की कांदा भजी करायची गरज नाही कोथिंबीर वडी मागवा ऑब्लिक पण मागवा आणि खा फार सुंदर लागतो. खमंग खमंग काकडी काकडी दाण्याचं कूट सिंदूर हा माझ्या घरी मी अशीच बरं नाही अशा पद्धतीची खमंग काकडी काहीशी वाटली की फोन करायचा. ऑब्लिकला आता स्पीड डायलवर ठेवायला लागणार आहे कारण ते फार सुंदर प्रकार त्यांनी आहे ना. तर आपल्या मला वाटतं आता सगळे पदार्थ चव घेऊन झालेले आहेत पण खरंच खरी रिॲक्शन खरंच जेवण अप्रतिम आहे परिपूर्ण सात्विक सात्विक जेवण कुठेही मसाल्यांचा ओव्हरडोस नाही तेलकटपणा नाही जसं तुम्हाला अपेक्षित असतं त्या जसं तुम्हाला काय म्हणतात त्याला पोट आणि आत्मा तृप्त करणारं जेवण जर पाहिजे असेल तर हे ते जेवण आणि हे जेवण जसं नचिकेत सर पण म्हणले की एक थोडंसं दुर्मिळ होत चाललेलं आहे पण अशा ऑब्लिकसारख्या जागांमुळे ह्याची आता ह्याचं प्रमाण वाढू दे आणि जास्तीत जास्त लोकांना ह्याचा आस्वाद घेता यावा आणि वी आर व्हेरी लकी की आम्हाला हे आम्हाला हे असं छान जेवण मिळतं आहे त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं त्याच्याबद्दल म्हणजे अजूनच 10 लाख पटीने धन्यवाद. नक्कीच नक्कीच आणि मला तुमच्याबरोबर इथे यायची संधी मिळाली त्याबद्दल ऑब्लिक आणि तुम्ही दोघांनाही थँक्स. नाही आता ते काय माहिती काय सगळ्यांचं एकमेकांचं भाग्य काय करणार म्हणजे काय काय म्हणणार पण रिअली आय एम व्हेरी हॅपी टू बी हिअर. इतकं छान सुंदर जेवण अक्षरशः पोट तृप्त झालेलं आहे आणि मजा आलेली आहे शब्द नाही आहेत. छान जेवण झाल्यानंतर आता घरी जाऊन झोपायचं एवढंच आहे. आता म्हणजे पोट आत घेऊन बोलणं खूप अवघड पडतंय त्यामुळे हॅपी गुढी पाडवा आणि घरी जाऊन आडवा असंच बहुतेक हे ब्रीद वाक्य होणार आहे तर येस प्लीज घरी जाऊन आडवं होच आम्ही पण ते आडवं लोकांना करायला गरजेचं आहे ना लोकांनाही कळणं गरजेचं आहे इतकं छान जेवण हे आपल्याला देत आहेत तर हे छान जेवण तुम्ही आम्हाला जसं दिलं तसं लोकांना हे जेवण देण्यासाठी कधीपर्यंत तुमच्याकडे ऑर्डर द्यायची. आपण पोस्टमध्ये पण टाकलं आहे पण तरी मी आता परत एकदा सांगतो की 21 तारखेला संध्याकाळपर्यंत तुम्ही याची प्री ऑर्डर करू शकता. ओके आणि साधारणपणे आपण हे कोथरूड वासियांकरता कारण आमचा ऑब्विअसली कोथरूडमध्ये असल्यामुळे आम्ही कोथरूडमध्ये आम्ही होम डिलिव्हरी देत आहोत पण कोथरूड किंवा कोथरूड म्हणजे त्याच्या बाहेरच्या लोकांना बाहेर म्हणजे औंध किंवा कोंढवा साईडच्या पण लोकांना जर कोणाला हवं आहे हवी असेल तर आपण त्या दिवशी स्विगी आणि झोमॅटोवरती पण आपण ठेवलेली आहे ही थाळी ते स्विगी झोमॅटोवरनं पण ऑर्डर करू शकतात त्या दिवशी. आणि ऑब्लिकचे खूप खूप धन्यवाद. या जेवणाचा शेवट गोड आणि विड्याशिवाय हे जेवण पूर्ण होणार नाही त्यामुळे नंतर आपला विडा आणताय तो आम्ही
चघळत चघळत घरी जाणार आहोत, त्याचा आनंद जास्ती आहे आम्हाला. सो वन्स अगेन थँक्यू, धन्यवाद सर्व स्टाफला आणि त्यांच्या टीमला, खूप खूप अभिनंदन. खूप चांगलं जेवण, उत्कृष्ट जेवण आणि तृप्त करणारं जेवण हे पुणेकरांच्या सेवेला आता आहे. धन्यवाद, थँक्यू. हा एपिसोड करताना मला खूप मजा आली. तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचा एपिसोड लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला तुमच्या फूड बिझनेसचं जर प्रमोशन करायचं असेल किंवा हॉटेलचं प्रमोशन अशा प्रकारे करायचं असेल तर मला नक्की संपर्क करा. तोपर्यंत थ्री चेअर्स.